निकाला आधीच महिला शिवसैनिकांनी विधान भवन परिसरामध्ये गर्दी केलेली आहे। शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित सामंत यांनी। सध्या आपण विधान भवन परिसरामध्ये आहोत आणि आता राज्यसभेच्या सहा जागांसाठीचं निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। औपचारिक घोषणा आता व्हायची बाकी आहेत। जे निवडून आलेले उमेदवार किंवा जे येणारच होते निवडून, त्याच्याचपैकी एक संजय राऊत। आणि सध्या विधानभवन परिसरामध्ये आपण बघतोय महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग देखील आहे, शिवसैनिक आहेत, सगळे जल्लोष साजरे करण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। ताई, काय येण्याचं कारण काय? जल्लोष करण्यासाठी आलोय, कारण आम्हाला पूर्ण खात्री होती की आमचे दोन्ही सगळे निवडून येणार आहेत। कोण कोण? आमचे दोन संजय राऊत साहेब, संजय पवार साहेब आणि सगळेच आमचे। काय जल्लोष कसा साजरा? महाविकास आघाडीचा जल्लोष असणार आहे। पद्धतीने साजरा होईल? घोषणा देणार आम्ही शिवसेनेच्या। बोला ताई, कसं साजरा कराल? आणि शिवसेना भवनला आपण दरवर्षी होतच असतो, ढोल ताशा असतात, पेढे वगैरे वाटले जातात। विधान भवन आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे करता येणार नाहीत, पण इथून जाऊन शिवसेना भवनला काही होणार आहे साजरा? शिवसेनेचा 365 दिवस गुलाल उधळला जातो आणि 365 दिवस शिवसेना आमची, आम्ही अजिबात घाबरत नाही आहे। आमचे दोन्ही उमेदवार निवडून येणार आणि दिल्लीच्या तक्त्यावर जाणार। आमचे संजयजी राऊत साहेब असो, संजयजी पवार साहेब असो, आमचे दोन्ही उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून दिल्लीच्या तक्त्यावर पाठवणार आणि दिल्लीच्या तक्त्यावर 100% जाणार। आणि असा आम्ही जल्लोष साजरा करणार का समोरच्यांचे विरोधकांचे धाबेदान आणले पाहिजेत। गुलाल आमचाच। शिवसेनेचे दोन्ही संजय निवडून येणार आहेत आणि त्यामुळेच जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झाले असल्याचं या महिला वर्गा इथे सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेशसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई।